काल आम्ही उद्धव ठाकरेंची मुलाखत केली. एक मुद्दा जो नेहमी महाराष्ट्रात चर्चेला आहे की युती का तुटली. तर तुमचं अभिनंदन, सामना सोडून तुम्हाला मुलाखत मिळाली, रेकॉर्ड झाला, खूप अभिनंदन तुमचं. तर त्या मुलाखतीत जी आतापर्यंत असं म्हटलं जात होतं की अमित शहा आणि उद्धव ठाकरेंची तुम्ही होते तिथे, तर त्या खोलीत नेमकं काय झालं? मी तुम्हाला ना, मला तो वाईट ऐकवायचं, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की उद्धव ठाकरे काय बोलले. जरा प्ले करतील आपल्याला इथे. की ज्या वेळेला की बाळासाहेबांची प्रकृती, आता कारण डॉक्टर पण बोलले की आता प्रकृती थोडी हे होत चाललेली आहे, तेव्हा मी त्यांचा हात हातात घेऊन मी एक पुत्र म्हणून त्यांना वचन दिलं की मी एक शिवसैनिक मुख्यमंत्री करून दाखवेन. हे मी का सांगितलं की त्यांना पण कुठेतरी मला असं जाणवलं की मनात वाटत असेल की एवढं सगळं मी उभं केल्याचं पुढे काय होणार, आणि ती एक मी माझी जबाबदारी म्हणून मी स्वीकारली की मी शिवसेना पुढे नेईन. आणि हे मी जसंच्या तसं अमित शहानं सांगितलेलं, तेव्हा ते म्हणाले की ज्याच्या जागा जास्त येतील म्हटलं तसं करू नका कृपा करून. त्याच्यामध्ये मी एकमेकात पाडापाडी होते, जे आता कोल्हापूरचं त्यांचं एक नगरसेवक बोलले चंद्रकांत पाटलांनी आमची माणसं कशी पाडली, तर तसं करण्यापेक्षा आपण क्लिअर कट अंडरस्टँडिंग करू. अडीच वर्ष तुमची असतील मला काही हरकत नाही, अडीच वर्ष तुम्ही शिवसेनेला मला नाही शिवसेनेला दिली, तर म्हटलं आपण एक पत्र तयार करू, त्या पत्रावरती पक्षप्रमुख म्हणून माझी सही असेल, मुख्यमंत्री म्हणून जो मुख्यमंत्री शिवसेना करेल त्याची सही असेल, आणि वरती मसुद्यात शिवसेनेचा हा मुख्यमंत्री या तारखेला पद सोडेल, आणि ते पत्र तुम्ही होल्डिंग करून म्हटलं मंत्रालयाच्या दारावरती लावा जर अडीच वर्ष पहिले आम्हाला दिली तर. आता हे ठरलं होतं, ठीक आहे, फिर हम एक दुसरे को म्हटलं एक दुसऱ्याला आपण सांभाळू कारण युती करायचीच आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही ब्ल्यू सीच्या प्रेसला गेलो, त्याच्यात देवेंद्रांचं म्हणणं आहे कारण तेव्हा लोकसभेला 2-3 महिने होते, त्याच्यानंतर विधानसभा 4-5 महिन्यांनी येणार होती, तर आत्ताच म्हटलं जाहीर करायची काही गरज नाही. तर त्यांनी तरी सांगितलं की पद आणि जबाबदाऱ्या यांचा समसमान वाटप. आता मुख्यमंत्री पदात येतं, मुख्यमंत्री पदे जबाबदारीत येतं, मग समसमान वाटपाचा अर्थ ज्याला मराठी कळत त्याला तो कळला. स्पष्ट आहे सगळं, लिहून द्या सगळं, सगळं स्पष्ट सांगितलं. मला खरं सांगू का, मला 2 शंका आहेत. एक तर उद्धवजी भ्रमिष्ठ झाले आहेत किंवा ते खोटं बोलतात किंवा दोन्ही गोष्टी एकत्रित आहेत, याचं कारण सांगतो. उद्धवजी आणि मी युतीच्या बोलण्या करत बसलो होतो, एक रात्र अशी आली की ज्या दिवशी सगळ्या बोलण्या संपल्या आणि अचानक उद्धवजी म्हणाले आम्हाला 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद हवं आहे. मी त्यांना म्हटलं की हा माझा मॅन्डेट नाही आहे, वरचे ठरवतील, वरचे जे ठरवतील ते मला मान्य असेल. त्यानंतर रात्री 1 वाजता मी अमित, ते मला म्हणाले मी त्यांच्या कानावर टाकलाय, मी रात्री 1 वाजता अमितभाईंना फोन लावला, म्हटलं आम्ही बसलोय आणि ते म्हणतात की 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद तुमच्याशी बोलणं झालंय. ते म्हणाले माझ्याशी असं बोलणं झालेलं नाही आणि आपण हे देऊ शकत नाही, तुम्ही त्यांना सांगा की तुम्हाला उपमुख्यमंत्रीपद देऊ, अजून काय तुम्हाला मिनिस्ट्रीज वाढून पाहिजे ते आम्ही तुम्हाला देऊ, पण मुख्यमंत्रीपद काही देता येणार नाही. आम्ही पुन्हा बसलो, मी त्यांना सांगितलं की माझ्या पक्षाला हे काही मान्य नाही आहे, आम्ही 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद तुम्हाला देऊ शकणार नाही. मग ते म्हणाले की मग मला ही बोलणी पुढे न्यायची नाही. म्हटलं काय हरकत नाही, आम्ही दोघंही तिथनं बोलणी तोडून आपापल्याकडे परत गेलो. 3 दिवस काहीच झालं नाही. 3 दिवसांनी एक मध्यस्थ होता, त्या मध्यस्थामार्फत त्यांनी निरोप पाठवला की एकदा पुन्हा आपल्याला बसलं पाहिजे, ठीक आहे, पण आम्हाला काही गोष्टी अजून जर तुम्ही देऊ शकलात तर आपले या बोलण्या पुढे जाऊ शकतील. आम्ही पुन्हा बसलो, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की पालघरची जागा आम्हाला द्या आणि त्यासोबत विधानसभेच्या जागा आमच्या काही वाढल्या पाहिजेत, आणि मागच्या वेळेस आम्हाला 12 मंत्री मिळाले, आम्हाला मंत्रिमंडळामध्ये जास्त मंत्री पाहिजेत, कॅबिनेट मंत्री जास्त पाहिजेत, जास्त पोर्टफोलिओज पाहिजेत. म्हणजे ठीक आहे, त्याची चर्चा करू. आणि म्हणाले हे सगळं आता अमितभाईंनी मातोश्रीवर आलं पाहिजे आणि त्यानंतर आपण प्रेस कॉन्फरन्स करू. प्रेस कॉन्फरन्स करायची असेल तर त्याच्या आधी अमितभाईंनी मातोश्रीवर आलं पाहिजे. म्हटलं काही हरकत नाही, मी अमितभाईंशी बोललो. अमितभाई म्हणाले ठीक आहे. मातोश्रीवर अमितभाई येणार त्याच्या 1 दिवस आधी अमितभाईंनी मला फोन केला, म्हणाले आप उनसे एक बार बात कर लेना, जो चीजें तय हुई वो चीजें नई चीजें ओपन नहीं करेंगे. मी पुन्हा त्यांना सांगितलं, म्हटलं आता मुख्यमंत्रीपद वगैरे काही ओपन, म्हणाले नाही मी त्यांना का बोलवतोय देवेंद्र, मला माझ्या मनातल्या गोष्टी त्यांना सांगायच्या आहेत. शेवटी आपला इतका वाद झाला का झाला, मला असं वाटतं की आम्हाला
बाळासाहेबांना जी वागणूक मिळायची ती आम्हाला मिळालेली नाही, किंवा आम्हाला जी खाती पाहिजेत ती खाती केंद्रात देखील त्यांनी दिली नाहीत, तेव्हा मला एकदा मनातलं बोलून मोकळं व्हायचं आहे. मी म्हटलं काही हरकत नाही. मी त्यांना सुचवलं की तुम्ही एकट्यात त्यांच्याशी बोला. ते मला म्हणाले तुम्हाला चालेल का? म्हटलं 100% चालेल, तुम्ही एकट्यात बोला. मी अमितभाईंना सांगितलं नो न्यू इश्यूज, जायचं आहे तिथे, नाश्ता वगैरे करायचा आहे आपल्याला, एक 10-12 मिनिटं त्यांची इच्छा एकट्यात बोलाय. मला अमितभाई पुन्हा अकेले बात करूंगा मैं देवेंद्र, कुछ नाही, पण नए इश्यूज ओपन मत करू भाई अभी. म्हटलं नाही करेंगे, कोई इश्यूज ओपन नाही करेंगे. त्याप्रमाणे गेलो, बसलो, काय नाश्ता पाणी केलं. मी सांगितलं म्हटलं तुम्हाला ते आत बोलायचं होतं, तो आतमध्ये बसले. नंतर मला आत बोलवलं. आत बोलून मला काय म्हणाले, बघा देवेंद्र मी यूटर्न घेतोय, मी यूटर्न घेतोय, मी माझ्या शिवसैनिकांना काय सांगणार, त्यामुळे आम्ही दोघेही बोलणार नाही, तुम्ही एकटं वक्तव्य करायव. आणि वक्तव्य करताना शिवसैनिकांना असं वाटलं पाहिजे की आपल्याला काहीतरी चांगलं मिळालं आहे. त्यामुळे ही भाषा जी आहे हे समसमान करू, समसमान करूचा अर्थ असं होता मंत्रिमंडळात त्यांना अधिकच्या जागा देणं. समसमान शेवटी त्यांनी जर जागाच 120-126 मागितल्या होत्या तर आमच्यावेळे त्यांना मंत्रिपद मिळणार नव्हते, पण रेशिओत त्यांना मंत्रिपद द्यायचे, त्यांना चांगले पोर्टफोलिओ द्यायचे, अशा प्रकारची चर्चा झाली. त्यानंतर काय बोलायचं ते आमची सगळी इज्जत राहिली पाहिजे. मी यूटर्न का घेतला तर काहीतरी मिळवलं असं वाटलं पाहिजे. हे शब्द मी एक शब्द खोटा सांगत नाही यातला. हे उद्धव ठाकरे बोलले होय, उद्धव मी यूटर्न घेतलाय असं तुम्हाला तिथे तिथे म्हणाले. खोलीत खोलीत म्हणाले की मी इतकी टोकाची भूमिका घेतली होती आणि आता मी यूटर्न घेतलाय. त्याच्यामुळे तुमच्या वक्तव्यात नीट येऊ द्या. मी त्यांना ते बोलून दाखवलं. मग ते म्हणाले की 2 मिनिटं थांबा, वहिनींना बोलवलं. वहिनींसमोर पुन्हा रिहर्सल झाली, पुन्हा ब्ल्यूसीमध्ये काय बोलायचं ते मी बोलून दाखवलं. मग तेच हिंदीमध्ये बोलून दाखवलं. मग ते म्हणाले की ठीक आहे. आता मग त्यांनी आणि अमितभाईंनी निर्णय घेतला. ते म्हणाले की प्रश्नोत्तर झाले तर मग याच्यावर परत हे काय ठरलं ते काय ठरलं असं होईल, त्यामुळे आपण प्रश्नोत्तर करायचे नाही, तुम्ही आणि मी बोलायचं नाही. ते अमितभाईंना म्हणाले तुम्ही आणि मी बोलायचं नाही, फक्त देवेंद्र बोलेल आणि आपण प्रेस संपवायची, आणि तुम्ही ब्ल्यूसीची प्रेस काढा, फक्त मी बोललो. ते दोघेही बोलले नाहीत, एक एक वाक्य फक्त, बाकी काहीच बोलले नाहीत. आणि आम्ही प्रेस संपवली, आम्ही प्रश्नोत्तरही फारसे तिथे केले नाहीत. हे सगळं इतकं सत्य आहे. हे जे सगळं ते रोज तयार करतात तर स्टोऱ्या आफ्टर थॉट आहे. आणि म्हणून तुम्हाला एक सांगतो, खरं बोलायला माणसाला विचार करावा लागत नाही, खोटं बोलायला माणसाला रोज नवीन स्टोरी तयार करावी लागते. आता होर्डिंग लावायची स्टोरी पहिल्यांदा आली, 6 वर्षात आली होती का अशी स्टोरी होर्डिंग लावायची? मध्ये एक स्टोरी आली, मध्ये अमित शाह हे बाजूला राहिले आणि देवेंद्र फडणवीसनेच सांगितलं होतं की आदित्य ठाकरेला ग्रूम करतो आणि मुख्यमंत्री करतो, ही नवीन स्टोरी आली. बघा माझी स्टोरी कन्सिस्टंटली तीच आहे, कारण मला खोटं नाही बोलावं लागत, मी खरं बोलतो. त्यांना रोज खोटं बोलायचं आहे, त्यामुळे एक स्टोरी लपवायला दुसरी स्टोरी सांगावी लागते. म्हणून मी म्हटलं दुर्दैवाने म्हणा असं वाटतं, एकतर ते भ्रमिष्ट झाले आहेत किंवा ते सिरियल लायर ज्याला म्हणतो अशा प्रकारे खोटं बोलतायत, किंवा दोन्ही गोष्टी झाल्या. फडणवीस साहेब याच्यात 2 व्हर्जन आहेत, एक त्यांचा व्हर्जन आहे आणि एक तुमचा व्हर्जन आहे. हे दोन्ही व्हर्जन एकदम डिफरंट आहेत, म्हणजे ते वेगळं सांगतात, तुम्ही जे सांगता ते एकदम यात एकदम वेगळं आहे. आता ते असं बोलतात की मी जर खोटं बोलत असतो तर मी आई वडिलांची किंवा तुळजाभवानीची शपथ का घेतली असती? असं आहे, म्हणून तर मला दुःख वाटतं. सगळं खरं माहिती असताना मला ते ज्यावेळेस तुळजाभवानीची शपथ घेतात तेव्हा मी देखील स्वतःला विचारतो की काय झालं यांना, सत्तेकरता पदाकरता इतकी लाचारी. त्यांना सगळं माहिती असताना अशी शपथ ते घेत आहेत. कुठेतरी मला असं वाटतं की मनाला उत्तर त्यांना द्यावं लागेल. आणि आरशासमोर उभे राहून जेव्हा आपला चेहरा पाहत असतील त्यावेळेस ते स्वतःला विचारत असतील की मी नेमकं काय करतो आहे.